राष्ट्रीय काँग्रेस नाटळ सांगवे विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दिनांक 1 डिसेंबर रोजी मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. याचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले होते. राष्ट्रीय काँग्रेस नाटळ सांगवे विभागीय कार्यालयाच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. डबलवारी भजनाचा सामना, दशावतारी नाटक, संगीत नाटक असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी या विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त केलं जातं. निरोगी शरीर हाच खरा दागिना हे बोधवाक्य डोळ्यासमोर ठेवून 1 डिसेंबर रोजी मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार नितेश राणे, गोट्या सावंत, संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये मधुमेह, हृदयरोग, स्त्रीरोग, पोटाचे आजार, नाक, कान, घसा, डोळे, अपेंडिस, गर्भपिशवी अशा विविध रोगांवर उपचार करण्यात आले. अशी शिबिरे अनेक घेतली जातात, मात्र फक्त शिबिरे घेण्यात अर्थ नाही तर 10% लोकांना तरी उत्तम सेवा देता आली पाहिजे असे यावेळी गोट्या सावंत म्हणाले. बरेच या ठिकाणी छोटी मोठी या ठिकाणी आरोग्य शिबिर होतात, पण आमचा पहिला हेतू असा होता की या ठिकाणी नुसती आरोग्य शिबिर घ्यायची नाही तर आपण काहीतरी लोकांना आलेल्या लोकांपैकी 10% लोकांना चांगली सेवा देऊ शकलो तर त्याचा कधी उपयोग होईल. वाजेमध्ये आम्ही असंच आरोग्य शिबिर या ठिकाणी घेतलं होतं आणि त्या आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ 1000 ते 1100 लोक उपस्थित होती आणि त्यामध्ये जवळजवळ आम्ही 47 अनेक जण कार्यालय उघडतात, मात्र त्या कार्यालयाचा उपयोग जनकल्याणासाठी होणं गरजेचं असतं असं यावेळी नितेश राणे म्हणाले. आम्ही आमच्या राज्य कार्यकारिणीमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक डॉक्टर्स कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. हे शिबिर माध्यमिक विद्या मंदिर कनेडीच्या ज्ञानदीप सांस्कृतिक भवन आणि सायन्स इमारतीमध्ये घेण्यात आले असून विविध रोगतज्ञ यावेळी उपस्थित होते. या शिबिरासाठी येणाऱ्या सर्व रुग्णांना येण्या जाण्यासाठी गाड्यांची सुविधाही करण्यात आली होती. या शिबिराला रुग्णांनीही उत्तम प्रतिसाद दिला. मयूर ठाकूर, कोकण नाऊ, सांगवे.